नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा सेल अँड सेल ऑर्गनाइल्स या युनिटमधील जो उरलेला पार्ट्स आहेत, कंटेंट्स आहेत, तो आज आपण समजून घेणार आहोत। थोडीशी रिव्हिजन म्हणून या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल्स, त्याच्यानंतर द कंपोनंट्स ऑफ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल्स बद्दल माहिती घेत होतो। त्याच्यामध्ये आपण पहिलं जे कंपोनंट्स अंडरस्टँड केलं ते म्हणजेच सेल वॉल। सेल वॉलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपण बघितलं, समजून घेतलं। सेल वॉल इज ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल, इट इज ॲबसेंट इन ॲनिमल सेल, आणि इतर काही त्याचे फंक्शन्स असतील ते आपण समजून घेतले। त्याच्यानंतर नेक्स्ट जे कंपोनंट होतं ते म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन, किंवा त्यालाच सेल मेम्ब्रेन असे म्हणतात, त्याचीही माहिती आपण व्यवस्थित समजून घेतली। प्लाझ्मा मेम्ब्रेनला सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन असे देखील म्हणतात, ते का म्हणतात तेही आपण व्यवस्थित समजून घेतलं होतं। त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या इथे काही ॲक्टिव्हिटी घडत असतात, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस, तर त्या कशा ॲक्ट होतात, कशा घडतात तेही आपण व्यवस्थित समजून घेतला। त्याचे काही कंडिशन्स आहेत जसे की आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन्स, तर ह्या तिन्ही कंडिशन्स आपण व्यवस्थित समजून घेतल्या होत्या। आज आपण नेक्स्ट जे कंपोनंट ऑफ सेल्स आहेत ते म्हणजे सायटोप्लाझम। सायटोप्लाझम इज प्रेझेंट इन प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल। दोन्ही प्रकारच्या सेलमध्ये हे प्रेझेंट असते। त्याची इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित घेऊया, सायटोप्लाझम हा कंपोनंट व्यवस्थित समजून घेऊया काय असतो। ह्या इथं एक डायग्रॅम दिले आहेत, ओनियन पिलिंग, ती व्यवस्थित ऑब्झर्व करा, म्हणजेच सायटोप्लाझम काय असतं ते आपल्या व्यवस्थित लक्षात येईल, आपण समजून घेऊया व्यवस्थित। सायटोप्लाझम इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस। सायटोप्लाझम हे एक फ्लुइड आहेत, ते थोडक्यात लिक्विडसारखं आहेत, अँड इट इज प्रेझेंट बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस। बघा, ह्या इथं आपल्या लक्षात येईल ही जी डायग्राम आहेत हे न्यूक्लियस आहेत, आणि हे जे आहे इथे ही जी काही लाईन आहेत ती सेल मेम्ब्रेन आहेत, किंवा त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो। तर ह्याच्यामध्ये म्हणजेच इथून तर ह्या एवढ्या भागात असणारं जे फ्लुइड आहेत त्या फ्लुइड सबस्टन्सलाच सायटोप्लाझम असे म्हणतात। इट इज मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स।
साइटोप्लाझम हे मूविंग आणि स्टिकी सब्स्टन्स आहेत, म्हणजे ते त्याची हालचाल होत असते आणि ते एक चिकटसारखं आहे. जसं की आपण हनी बघितलं, मध जर बघितलं तर ते मूविंग पण आहेत आणि ते थोडंसं स्टिकी आहेत, तर त्याच प्रकारे हे साइटोप्लाझम आहेत. मेनी सेल ऑर्गनेल्स आर सस्पेंडेड इन साइटोप्लाझम. बरेचसे असे काही सेल ऑर्गनेल्स आहेत ते साइटोप्लाझममध्ये एम्बेडेड आहेत, सस्पेंड आहेत, ते आपण बघितले. साइटोप्लाझम इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स. साइटोप्लाझम हे एक मीडियम आहे, त्या साइटोप्लाझममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्युलर केमिकल रिॲक्शन्स ह्या घडत असतात. द पार्ट ऑफ साइटोप्लाझम अदर दॅन ऑर्गनेल्स इज द सायटोसल. बा, सायटोसल हा एक शब्द वर्ड्स महत्त्वाचा आहे. सायटोसल म्हणजेच काय? तर ह्या सेलमध्ये ही बाकी जी ऑर्गनल्स जर सोडलीत, न्यूक्लियस आहेत, त्याच्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत, व्हॅक्युअल्स आहेत, त्याच्यानंतर रायझोसोम्स आहेत, गॉल्गी बॉडीज आहेत, तर हे ऑर्गनेल्स सोडून उर्वरित जो काही फ्लुइड सबस्टन्स आहे त्या फ्लुइड सबस्टन्सला सायटोसोल असे म्हणतात. सायटोसोल स्टोर्स व्हायटल सबस्टन्सेस लाईक ॲमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, व्हिटॅमिन्स एटसेट्रा. इन ॲनिमल सेल्स साइटोप्लाझम इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स व्हाईल इन प्लांट सेल. म्हणजेच त्या ॲनिमल सेलमध्ये जे काही साइटोप्लाझम्स आहेत ते थोडंसं ग्रॅन्युलर आणि डेन्स आहेत प्लांट सेलपेक्षा. इट इज थीन अँड मोस्टली पुश टू पेरिफेरी ड्यू टू लार्जर सेंट्रल व्हॅक्युअल्स. आता ह्याच्यात कोणकोणते सेल ऑर्गनेल्स आहेत ते सेल ऑर्गनेल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. अँड ऑर्गनेल्स इज अ स्पेशलाइज्ड सब युनिट हॅविंग स्पेसिफिक फंक्शन विद इन द सेल. दे आर ऑर्गन्स ऑफ द सेल. या साइटोप्लाझममध्ये जे काही स्पेसिफिक फंक्शन करणारे ऑर्गनेल्स आहेत त्यालाच ऑर्गन्स ऑफ द सेल असे म्हणतात. ईच ऑर्गनेल हॅज इट्स वन लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. आणि ह्या प्रत्येक ऑर्गनला लिपोप्रोटीनचं मेम्ब्रेन असतं, म्हणजे लिपोप्रोटीनपासून बनलेलं असतं. आता प्रोटीन, लिपोप्रोटीन हा प्रोटीनचाच पार्ट्स आहे, म्हणजे टाईप्स आहेत. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट ऑल अदर ऑर्गनेल्स कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजेच जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे ऑर्गनेल्स आहेत, ते आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने बघता येतात. म्हणजेच नुसतेच साधा कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल तर त्याच्याने आपल्याला फक्त न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट दिसतं. त्याच्या व्यतिरिक्त इतर जे काही कंपोनंट्स बघायचे असतील तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप यूज करायला लागतं. ही जी डायग्राम्स आहेत, ही डायग्राम्स इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची आहेत. देन नेक्स्ट वी अंडरस्टँड द न्यूक्लियस. न्यूक्लियस इज अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल्स ऑफ सेल. न्यूक्लियस हे एक अति महत्त्वाचं असं कंपोनंट आहेत. आता हे कंपोनंट कसं ते इम्पॉर्टंट आहेत? जसं आपण ह्युमन बिईंगचा, ह्युमन बॉडीमधील असलेला जो काही ब्रेन आहे तो ब्रेन जर बघितला तर तो किती महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे. म्हणजे थोडक्यात ह्युमन बॉडीच्या हातापायला काय झालं तर माणूस हा जगू शकतो, पण
पण ब्रेनला काय झालं तर माणूस हा लगेच डाय होत असतो. मग त्याचप्रमाणे न्यूक्लियससुद्धा आहेत, न्यूक्लियससुद्धा आपण त्याप्रमाणेच त्याच्याशी कम्पेअर करू शकतो. आता हे जे न्यूक्लियस आहेत, द डार्क राऊंड स्पॉट्स इन अंडर द मायक्रोस्कोप व्हाईल ऑब्झर्विंग द ओनियन पिलिंग स्टेंड विथ आयोडीन इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. म्हणजेच आपण पुन्हा एकदा ही डायग्राम बघूया. हे ओनियन पिलिंग आहेत, ही डायग्राम जी आहे ती, म्हणजे जर आपण कांदा घेतला आणि कांद्याची एक फोड घेऊन जर आपण मायक्रोस्कोपमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे डायग्राम दिसते. आणि मग ह्याच्यामध्ये हे जे काही स्पॉट दिसत आहेत छोटे छोटे, हे स्पॉट म्हणजेच न्यूक्लियस आहेत. आणि ही जी काही रिकामी बाजू दिसते त्याला व्हॅक्युअल्स म्हणतात. आणि हे जे काही डॉट डॉट आहेत ते म्हणजेच सायटोप्लाझम आहेत. तर हे जे काही मोठे स्पॉट दिसत आहेत ते म्हणजेच न्यूक्लियस आहेत. त्याचे फंक्शन्स आपण समजून घेऊया, त्याचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. ही न्यूक्लियसची डायग्राम आहेत. व्हेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, जेव्हा आपण मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ते ऑब्झर्व करू, वी कॅन सी न्यूक्लियस कवर्ड बाय डबल लेअर्ड मेम्ब्रेन विथ स्मॉल पोअर्स. म्हणजेच ह्याचं जे काही मेम्ब्रेन आहेत, हे जे मेम्ब्रेन आहेत हे डबल लेअर आहेत, विथ त्याच्या आउटसाईडला हे छोटे छोटे पोअर्स आहेत, म्हणजे छिद्र आहेत. दीज पोअर्स अलाव द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. हे पोअर्स का असतात, छिद्र का असतात, तर काही जे मटेरियल्स आहेत ते पास होण्यासाठी, म्हणजेच सायटोप्लाझममध्ये असलेले मटेरियल्स इन करण्यासाठी किंवा न्यूक्लियसमध्ये असलेले जे काही वेस्ट मटेरियल असेल ते आउट करण्यासाठी हे पोअर्स असतात. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लिओलस अँड अ नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. न्यूक्लियसमध्ये सेंटरला पुन्हा त्याचं पुन्हा एक न्यूक्लियस असतं आपण म्हणूया, छोटासा राऊंडेड भाग असतो आणि त्याला न्यूक्लिओलस असे म्हणतात. तसेच त्याच्यामध्ये नेटवर्क ऑफ क्रोमॅटिन फायबर्स असतात. क्रोमॅटिन फायबर्स आर थीन थ्रेड लाईक स्ट्रक्चर विच कंडेन्स टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोझोम्स ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. ह्याच्यामध्ये थ्रेड लाईक क्रोमॅटिन असतात, म्हणजेच अशा प्रकारे थ्रेड लाईक क्रोमॅटिन असतात. आणि मग ह्या क्रोमॅटिनचा उपयोग काय तर तो आपण बघूयात. फंक्शनल सिगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स. आणि अशा प्रकारे हा जो काही क्रोमॅटिन आहेत ह्याच्यामधील जो एकच पार्ट आहेत, एकच थ्रेड आहेत असं, त्या थ्रेडला जीन्स असे म्हणतात. फंक्शन्स ऑफ न्यूक्लियस, इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड अल्सो द सेल डिव्हिजन्स. म्हणजेच जेवढ्याही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी सेलमध्ये घडत असतात त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम हे न्यूक्लियस करत असतं. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन होत असताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा कंट्रोल असतं. इट इज इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. आणि हे जे जीन्स आहेत त्या जीन्समधून काही पॅरेंट्स जे कॅरेक्टर्स असतात ते ऑफस्प्रिंगमध्ये, म्हणजे त्यांच्या मुलामध्ये नेण्याचं काम हे जीन्स करतात, म्हणजे न्यूक्लियस करतं. जसं की आपल्याला माहीत आहे आईवडिलांची मुलं ही आईवडिलांसारखीच दिसतात. आपण बऱ्याचदा म्हणत असतो त्यांची मुलगी आईसारखी आहे, वडिलांसारखी आहे, तर असं का म्हणतो तर त्या आईवडिलांची जी काही कॅरेक्टर्स असतात ती ह्या न्यूक्लियसमध्ये असलेल्या जीन्सच्या द्वारे त्या मुलामध्ये ट्रान्समिट होत असतात. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण
न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स समजून घेतले. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पार्ट्स आहेत आणि तो म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम म्हणजेच काय? द ऑर्गनेल विच कंडक्ट व्हेरियस सबस्टन्सेस इनसाइड द सेल इज कॉल्ड एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. म्हणजेच व्हेरियस सबस्टन्स जे आहेत ते कंडक्ट करण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम करतं. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मटेरियल्स किंवा सबस्टन्स वाहून नेण्याचं काम हे एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम करते. जसे की आपल्याला माहिती आहे, आपल्या सोसायटीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे पाईपलाईन्स असते, ती पाईपलाईन्सच्याद्वारे जे वॉटर सप्लाय आहेत ते प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक घरामध्ये असले जे काही कनेक्शन्स आहेत त्या ठिकाणी वॉटर सप्लाय होत असतं. त्याचप्रमाणे सबस्टन्स हे कंडक्ट करण्याचं काम, सप्लाय करण्याचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम करत असते. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम हॅज नेट लाईक स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ इंटरकनेक्टेड मिनिएचर ट्यूब्स अँड शीट्स फिल्ड विथ फ्लुइड. आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते नेट लाईक आहे, जाळ्यासारखं आहेत. बघा इथं ऑब्झर्व करा व्यवस्थित, एक जाळ पसरलेलं आहे. जे ट्यूब्स आहेत ते इंटरकनेक्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये मग जे फ्लुइड आहे ते फिल्ड असतं, म्हणजे त्याच्यात भरलेलं असतं. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनर साइड टू प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्रॉम आउटर साइड. म्हणजेच हे न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्याला कनेक्ट असतं. एका साईडला न्यूक्लियस आणि दुसऱ्या साईडला प्लाझ्मा मेम्ब्रेन. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम हॅज रायबोसोम ग्रॅन्युअल्स ऑन इट्स आउटर सर्फेस. एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम हॅज टू टाईप्स. फर्स्ट, पहिला जो टाईप्स आहे तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि दुसरा जो आहे तो म्हणजेच प्लेन एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. आता रफ म्हणजेच काय? तर हा इथून हा जो काय भाग आहे हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचा आहे. का? तर त्याच्यावर रायबोझमचे ग्रॅन्युअल्स आहेत, म्हणजे हे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत आणि मग त्याला खडबडीसारखं दिसत आहेत आणि म्हणून त्याला रफ ईआर म्हणतो. आणि हा जो काय भाग आहे तो प्लेन एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रायबोझम्स आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे ते प्लेन आहेत. आणि म्हणूनच एंडोप्लाझ्मिक रेटिकुलमचे दोन टाईप्स आहेत, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि प्लेन एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम. इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स सेल. सेलला एक चौकट प्राप्त करून देण्याचं काम हे करतं. कंडक्शन ऑफ प्रोटीन्स, प्रोटीन्सचं वाहन त्याच्याकडून होते. टॉक्झिन्स that have entered the body through food, air and water are made water soluble by air and then flushed out of the body. म्हणजेच काही जे फूड, एअर, वॉटर आहेत ते सोल्युबल होत असते, वॉटर सोल्युबल होतं. आणि काही वेस्ट मटेरियल असेल ते आउट ऑफ द बॉडी करत असते. अशा प्रकारे या पार्टमध्ये आपण सायटोप्लाझम, न्यूक्लियस आणि एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम या कंपोनंटचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स समजून घेतलेत. या नंतरच्या पार्टमध्ये आपण
उर्वरित राहिलेले जे काही कंपोनेंट्स आहेत ते समजून घेऊया। या ठिकाणी आपण थांबूया।